ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठ्यांचा पोरांचा आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला, हे घोषवाक्य घेऊन राज्यभर आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. इस्लामपूर येथील निवासस्थानी आमदार सदाभाऊ खोत, आई रत्नाबाई खोत, नातू स्पंदन खोत आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी भाऊ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते, परंतु या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण धुळीला मिळवलं. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत रयत क्रांती संघटना शांत बसणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्रभर मराठ्यांचं आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी गेलं काशीला, हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येतं. खऱ्या अर्थानं मोठ्या कष्टानं या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलेलं होतं, उच्च न्यायालयामध्ये टिकवलं होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा याला स्थगिती मिळाली नव्हती. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेळ नसल्यामुळं त्या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान जे काही अग्रिमेंट व्हायला पाहिजे होतं, बाजू मांडली गेली पाहिजे होती, ती बाजू व्यवस्थितपणे मराठा समाजाची त्या ठिकाणी मांडली गेली नाही, आणि त्यामुळं न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकू शकलं नाही. खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष मराठा समाज आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी लढत आहे, आणि शांततेच्या मार्गानं अनेक मोर्चे या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाने काढले. मराठा समाज हा खेड्यापेड्यामध्ये राहणारा समाज आहे, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा हा समाज आहे, शेतावातामध्ये राबणारा हा समाज आहे, अल्पभूधारक हा समाज आहे, एका बाजूला शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करणारा सुद्धा हा समाज आहे. म्हणजे चारही बाजूनं या समाजाची खऱ्या अर्थानं कोंडी झालेली आहे, आणि म्हणून मराठा समाज आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला सुद्धा आमच्यातली गुणवत्ता दाखवायची आहे, सिद्ध करायची आहे, आम्हाला ती संधी मिळाली पाहिजे, ही न्याय भूमिका मराठा समाजानं मांडली घेतली, आणि म्हणून मराठा समाजाला या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आरक्षण दिलं. परंतु हे आरक्षण प्रस्थापित मराठ्यांना नको होतं, कारण विस्थापित मराठे, गरीब मराठे हे जर प्रस्थापित मराठ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तर आमचं राजकारण धोक्यात येईल, आमच्या सुभेदाऱ्या धोक्यात येतील, आमच्या सरदारक्या धोक्यात येतील, ही एकमेव भीती प्रस्थापित मराठ्यांच्या मनामध्ये असल्यामुळं गेल्या 60 वर्षामध्ये मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही. पण तळागाळातला मराठा समाज आता जागा झाला आहे, आणि या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी